शरद पवार नावाचा व्हायरस सहकार क्षेत्राला गिळंकृत करतोय ही परिस्थिती बदलण्यासाठीच एस टी कर्मचारी जनसंघ प्रयत्नशील असून एस टी कॉपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सर्वसमावेशक पॅनल केल्याचा दावा ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे शरद पवारांनी एस टी बँकेवर वाहक चालक किंवा मॅकॅनिक यांना कधीच संधी दिली नाही मात्र या निवडणुकीत शरद पवारांना जागा दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे दरम्यान लव्ह जिहाद लँड जिहाद या पाठोपाठ आता व्हॉट्सअॅप जिहाद पसरवला जात असल्याचा दावाही त्यांनी केलाय ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली एस टी कॉपरेटिव्ह बँकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या एस कर्मचारी जनसंघाच्या पॅनलच्या प्रचारासाठी सदावर्ते कोल्हापुरात आले होते यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर कडवट टीका केली शरद पवार नावाचा व्हायरस सहकार क्षेत्र पोखरत असून त्यांना रोखण्यासाठीच निवडणूक रिंगणात उतरल्याचं त्यांनी सांगितलं शरद पवारांनी एस टी बँकेत सर्वसामान्यांना संधी दिली नाही मात्र आमच्या पॅनलला तेहतीस हजार मराठा कष्टकरी समाजाचा पाठिंबा असून धनदांडगे वगळून सर्वसमावेशक पॅनल बनवल्याचा दावा त्यांनी केला शरद पवारांच्या त्या सत्तेला बाजूला हटवण्यासाठी एस टी कष्टकरी जनसंघ जे आहे हिंदुस्थानी विचाराने कष्टकऱ्यांचं कार्य करत ह्या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे ह्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माला प्रतिनिधित्व दिलेलं आहे याच्यामध्ये धनदानगेड्या लोकांना प्रतिनिधित्व आहे दिलेलं सामान्य लोकांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे शरद पवारांनी या बँकेवर कधीच ड्रायव्हर साहेब कंडक्टर साहेब मेकॅनिकल साहेब असं कुणालाच अध्यक्ष केलेलं नव्हतं आणि होऊ दिलेलं नव्हतं संपूर्ण देशात लँड जिहाद लव जिहाद पाठोपाठ पाथ। आता व्हॉट्सअप जिहाद पसरवला जातोय त्यातूनच समाजात धार्मिक तेढ निर्माण केली जाते असा आरोपही ॲडव्होकेट सदावर्ते यांनी केला खासदार असरुद्दीन ओवेसी यांचे अनेक व्हॉट्सअप ग्रुप आहेत ते वारंवार निगेटिव्ह स्टेटमेंट करून देशात दुफळी माजवत आहेत असा आरोपही त्यांनी केला सोशल मीडियावर होणाऱ्या धार्मिक पोस्टमधून कट्टरतावाद वाढत आहे लव जिहाद विरोधात मुंबईत विराट मोर्चा काढला यापुढेही देशाच्या आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहून लव जिहाद विरोधी कायदा बनवण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं लव जिहाद प्रमाणेच लँड जिहाद प्रमाणेच व्हॉट्सअप जेहाद आहे आणि आता या ला, मी तुम्हाला कोल्हापूर नगरीतून सांगतो हा प्रश्न केवळ आता कोल्हापूरचा महाराष्ट्रातला नाही तर हिंदुस्तानमधला आहे आणि मला सांगायचं आहे असदुद्दीन ओवेसी ओवेसींचे अनेक ग्रुप आहेत हे नाही चाले गा हे नाही चाले त्याचं कारण सांगतो नव्हता अशा काही हिंदू तरुणांनाही विनाकारण अडकवलं आहे त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत अशी विनंती पोलीस अधीक्षकांना केल्याचं सा त्यांनी सांगितलं खासदार संजय राऊत यांच्या पत्रकारितेला आणि मतांना आपण किंमत देत नाही असंही ते म्हणाले माध्यम जागरूक आहेत म्हणून मी वाचलो अन्यथा पुण्यातच माझा एन्काउंटर झाला असता असा गौप्यस्फोटही त्यांनी केला